यापुढे रिक्षा चालवणाऱ्या महिला तुम्ही काही थोड्या बघितल्या, सगळ्या बघायच्यात बघायच्यात काय? या रे तिकडे व्यासपीठावरती या, या इकडे या, नुसत्याच या, आपलं भाव भाव करत वरती यायचे सगळे परत. या उभ्या इकडे या, वर या. मी तुम्हाला व्यासपीठावरती या साईडला मला घेरा सांगितलं नाही. आता मी सांगतो तिकडे बघा. ओके बरं का, तिकडे बघा, त्यांच्याकडे बघा. माझा सेट पूर्ण नाही, इकडे बघा सेट आणि पाहिलं सगळ्यांना. ओके चला आता आप आपल्या रिक्षात जाऊन बसा. नंतर देतो मला फोटो सगळ्यांना. साहेब नक्की बाजूला बरे सगळे, या साईडला बस सगळे. बस रे आता बस. रिक्षात आले होते तेच बरं होतं. आज आपल्या अनिल जोळेकरने या 100 रिक्षा आज महिलांना त्यांना स्वाधीन केल्या, त्या चालवणार आहेत. त्याचबरोबर महिला सेनेने त्यांना या रिक्षामध्ये ठेवायला दांडकी पण दिली आहेत.
फक्त मी त्याला सांगितलं ती दाणकी रिक्षात ठेवा, रात्री घरी जाताना घरी घेऊन जाऊ नका. त्या घरचे परेशान, परत एक मत आलं तर दुसरं मत गेलं. कोणतीही सत्ता नसताना आज आपण महाराष्ट्रातल्या तरुणांना, महाराष्ट्रातल्या तरुणींना आपण रोजगार देत आहोत. आणि आता असलेल्या यांच्या युती सरकारसारख्या थापा मारत नाही होत, खोटं बोलत नाही होत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज अनेक असे उपक्रम राबवले, आज मुंबईत राबवले, ठाण्यात राबवले, पुण्यात राबवलेत, नाशिकमध्ये राबवलेत, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राबवलेत. आज अनेक बेरोजगार तरुणांना, तरुणींना आज रोजगार निर्माण करून दिलेले आहेत, नोकऱ्या दिलेल्या आहेत. मागे ज्या वेळेला रेल्वेचं आंदोलन झालं होतं 2008, आणि त्या रेल्वेचं आंदोलन कशासाठी झालं होतं, एवढ्याचसाठी झालं होतं की आज माझ्या महाराष्ट्रामध्ये जर समजा नोकऱ्या उपलब्ध होणार असतील तर त्या नोकऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना आणि मुलींना मिळाल्या पाहिजेत, एवढाच फक्त माझा आग्रह होता आणि एवढाच माझा हट्ट होता. आणि महाराष्ट्रात जर समजा रेल्वेमध्ये नोकऱ्या निर्माण होणार असतील आणि त्याच्यासाठी जर परप्रांतातले लोक इकडे महाराष्ट्रामध्ये येणार असतील आणि त्याही नोकऱ्या जर घेऊन जाणार असतील तर तुमच्या हातात आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय, मार्ग काय उरतो? परंतु देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर केंद्रीय मंत्री त्यावेळेला तुमच्या ममता बॅनर्जी होत्या, ममता बॅनर्जींना निर्णय घ्यावा लागला की ज्या राज्यांमध्ये जिथे नोकऱ्या निर्माण होतील रेल्वेमधल्या तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना 50 ते 60% तिथे प्राधान्य हे मिळालं गेलंच पाहिजे. हे आपल्या आंदोलनानंतर झालं आणि हजारो महाराष्ट्रातली मुलं रेल्वेमध्ये त्यानंतर लागली, आजही लागतायत. कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या परीक्षा त्यांना जाहीर करायला लागलं की ज्या ज्या राज्यांमध्ये इथे परीक्षा असतील तिथल्या तिथल्या स्थानिक भाषेमध्येच प्रश्नपत्रिका आली पाहिजे आणि त्याच्या स्थानिक भाषेमध्येच तुम्ही उत्तर देऊ शकता. हे पहिल्यांदा घडलं. जर सत्तेशिवाय एवढ्या गोष्टी होऊ शकतात, तुम्ही सत्ता हातामध्ये दिली तर काय काय घडू शकतं? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे कामच आहे की जे बोलू ते निश्चित करू. आता माझ्याकडे इथे काही यादी नाही आहे. खरं तर आज इथे मला असं वाटतं हा एवढा फक्त त्या रिक्षा वाटपांचा कार्यक्रम होता, ही काय जाहीर सभा हा काही विषय नव्हता. पण ते काय गेल्यानंतर आमच्या तोंडात माईक कोंबतातच. त्याच्यामुळे आजची काही जाहीर सभा वगैरे असं नाहीये, परंतु तुम्ही आलायत म्हटल्यानंतर मला तुमच्याशी बोललं पाहिजे, काही थोडा वेळ का असेना परंतु बोललं पाहिजे. माझा 1 मेला माझा महाराष्ट्र दौरा सुरू होतोय आणि त्याची पहिली जाहीर सभा ही ठाणे जिल्ह्यामध्ये, तुमच्या पालघर जिल्ह्यामध्ये पहिली सभा माझी आहे. पालघरला असणार आहे अविनाश? अविनाश कुठे गेला? तो काय बुकी घ्यायला आला होता का फक्त? मला वाटतं बुकिंग घेतला घेतलं घरी गेलं. पालघरलाच आहे ना? पालघरला 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, त्याच्यामुळे त्या दिवशी जसा पाडव्याला बोललो तसा पालघरच्या सभेमध्ये सविस्तर अनेक विषयांवरती बोलणार आहे. परंतु आज एक गोष्ट चांगली झाली की एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज महिलांना पुरुषांबरोबर रिक्षा चालवण्याची आणि त्यांना परत महत्व देतोय, त्यांचं सक्षमीकरण होतंय आणि त्याला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं. एका बाजूला महिलांना आम्ही मोठं करतोय,
आम्ही का उपकार करत नाही आहोत, परंतु या त्या गोष्टींना प्रोत्साहन देत असताना एका बाजूला भारतीय जनता पक्ष जे बलात्कार करतायत त्यांच्या पाठीमागे उभे राहतायत. गेले काही दिवस मी त्या बातम्या बघतोय, इतकं वाईट वाटतं, वाईट वाटतं, रागही येतो. काय ती एवढीशी चिमुकली पोरगी, ती आसिफा 8 वर्षाची पोरगी, काय या देशाचं काय झालंय मला समजत नाहीये, काय विचारसरणी झाली तीही समजत नाहीये, काय या राजकीय पक्षाला नेमकं हवंय, काय भारतीय जनता पक्षाला काय हवंय हे मला माहितीये. ते मी त्याशी पाडव्याच्या मेळाव्यामध्ये सभेमध्ये बोलून दाखवलं. एक एवढीशी लहान मुलगी 8 वर्षाची, तिला तिला स्वतःला माहित नाही तिचा धर्म म्हणजे काय, धर्म कशाशी खातात. त्या मेंढपाळांपैकी असणारी ती लहान मुलगी एवढी तिला घेऊन गेले कुठे, मंदिरात घेऊन गेले. 8 दिवस तिला इंजेक्शन दिली गेली काय ग्लानी यावी म्हणून, आणि 5 ते 6 जणांनी तिच्यावरती 8 दिवस बलात्कार केला. लहान एवढीशी एवढीशी पोरगी ती. एवढंच नाही तर म्हणे त्या 7-8 दिवसामध्ये त्यातल्या काही जणांनी त्यांच्या बाहेरच्या दुसऱ्याकडच्या माणसाला बोलवून घेतला की ये. तिथे कोणीतरी पोलीस अधिकारी होता, त्या पोरीचा गळा दाबला गेला, तिला गळा दाबून ठार मारली, तरीही ह्यांना विश्वास बसत नव्हता ही मेली आहे का. त्याच्यानंतर तिच्या डोक्यामध्ये 2 दगड घातला गेला. ह्याच्यानंतर तिथला एक कोणीतरी अधिकारी तो म्हणतोय की नाही आता ती मेली आहे ना, आता मला परत एकदा रेप करायचंय. काय कोणत्या वातावरणात राहतोय आपण, आणि त्यांच्या पाठीशी सत्ताधारी पक्ष उभा राहतो. भारतीय जनता पक्षाचे आमदार त्यांच्या बाजूने उभे राहतात जे बलात्कार करतात त्यांच्या बाजूने. गेल्या 4-4.5 वर्षामध्ये दाखवण्यासारख्या कोणत्याही गोष्टी झाल्या नाहीयेत. आता परत हे धर्माच्या नावावरती, मी तुम्हाला त्याशी बोललो ना, भारतीय जनता पक्षाला आता फक्त एकच गोष्ट त्याला फक्त करायची आहे, मतं मिळवण्यासाठी या देशामध्ये दंगली घडवायच्या आहेत, हिंदू मुसलमानांमध्ये दंगली घडवायच्या आहेत. तुम्हाला सत्ता मिळवण्यासाठी म्हणून लहान लहान मुलींना कुठे नेलं, तिला मंदिरात नेऊन बलात्कार केला. कुठे होते आमचे देव ते पण मला कळत नाही. आणि ते ज्या वेळेला त्यांचे ज्यावेळेला आरोपींना पकडायला गेले त्यावेळेला माणसं जातात, त्या बलात्कारी लोकांचे ते जे कोणी बलात्कारी आरोपी होते त्यांच्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाचे काही इतर हिंदू मंच बिंच वगैरे तयार करून भारताचा राष्ट्रध्वज तिकडे घेऊन जातात. आणि भारत माता की जय, माता आहे ना ती, भारत माता की जय म्हणत असताना एका लहान मुलीवरती ज्याला बलात्कार होतोय त्याला तुम्ही भारत मातेचं नाव कसं काय घेऊ शकता. काल काय लोकांची डोकी झालीत मला समजत नाही. मला कोणतरी एक केरळ मधला एका कुठच्यातरी कंपनीमध्ये काम करणारा एका माणसाने एक ट्विट केलंय. काय ट्विट केलंय, बरं झालं त्या मुलीला ठार मारली ते, बघा 8 वर्षाची पोरगी, बरं झालं त्या मुलीला ठार मारली ते, नाहीतर ही उद्या पाकिस्तानमध्ये जाऊन अतिरेकी बनून भारतावरती आली असती. काय बोलताय, काय काय पेरतोय काय आपण या देशात. तुम्हाला निवडणुकांसाठी मुद्दे हवेत म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. अरे हिंमत असेल ना नरेंद्र मोदी सरकारची, जर हिंमत असेल जेवढे या देशामध्ये बांगलादेशी मुसलमान घुसलेत ना, एकदा हुसकवून तर दाखवा त्यांना. जेवढे पाकिस्तानी मुसलमान या देशामध्ये घुसलेत ना, धोका त्यांच्यापासून आहे, या चिमुरडीपासून नव्हता धोका, धोका त्यांच्यापासून आहे. त्यांच्या बाबतीत काही करणार नाहीत, भाषण येऊन सांगणार, भाषणामध्ये सांगणार नरेंद्र मोदी, पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. कोणतं उत्तर,
हेच नरेंद्र मोदी कार्यक्रम पत्रिकेमध्ये नसताना विमानातनं जात असताना आठवलं नवाज शरीफांचा वाढदिवस आहे, विमान लाहोरला का कुठेतरी पाकिस्तानात उतरवलं, नवाज शरीफांकडनं केक कापला, केक दोघांनी एकमेकांनी खाल्ला, जेवले हे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर तिकडे, आणि इथे येऊन सांगताय तुम्ही पाकिस्तान शत्रू आहे म्हणून? गेलात कशा झक मारायला तिकडे? काय वाटेल ते करतील या देशामध्ये, आणि आम्ही काय निमूटपणे सहन करायचे का या गोष्टी? या देशात येऊन काही सांगणार आणि स्वतः काही करणार? आज ज्यावेळेला दलितांवरती ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, ही सगळी आंदोलनं सुरू झाल्यावरती आज आमच्या पंतप्रधानांना आठवलं, बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्यांच्यामुळे म्हणून मी पंतप्रधान झालो, आज आठवलं 4.5 वर्ष झाल्यावर, शपथ घेतानाच सांगायला पाहिजे होतं ना की आज मी या देशाचा काय नाव त्यांचं पूर्ण नरेंद्र कोण दामोदर दास नरेंद्र दामोदर दास मोदी मी शपथ घेतो की मी जो पंतप्रधान झालो तो बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालो. पहिल्याच दिवशी सांगायचं होतं आम्हाला, तेव्हाच कळलं असतं आम्हाला, आज का? सगळ्या गोष्टी अंगाशी येत आहेत म्हटल्यानंतर आता परत त्याशी उपोषणाला बसले. काय बोलायचं या पंतप्रधानांचं? मला वाईट या गोष्टींचं वाटतं की 30 वर्षानंतर 1984 साली राजीव गांधींना एक बहुमत मिळालं होतं आणि 84 नंतर आज नरेंद्र मोदींना आज इथे बहुमत मिळालं भारताच्या इतिहासात. 30 वर्षानंतर एका माणसाच्या हातामध्ये बहुमत आल्यावरती, बहुमत मिळाल्यावरती तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय? पंतप्रधान व्हायच्या अगोदर मला कल्पना नव्हती हा माणूस असा निघेल. आधी काय प्रतिमा निर्माण केली आणि आता आज काय प्रतिमा आहे? दोन हजार 2014 ला ज्या राहुल गांधींबद्दल हे बोलत होते ना, पप्पू आहे, गुजरातची निवडणूक झाल्यानंतर मी एकदा कोणाला तरी सांगत होतो, इथे मला कोणाला आता आठवत नाही, मला मी कोणाला तरी सांगत होतो, म्हटलं बघा आता 2014 ची आपला 2000 तुमच्या गुजरातची इलेक्शन झाल्यावरती, गुजरातची इलेक्शन झाल्या पप्पू बोलायचे बंद झाले, परिणाम कळला? म्हणून मी त्याला म्हटलं होतं, म्हटलं बहुधा पप्पूचा परमपूज्य झालेला दिसतोय. आज जानेवारीमध्ये घडलेली घटना, जानेवारीमध्ये त्या लहान मुलीची घटना जानेवारीत घडली आहे, आता ती मार्चमध्ये बाहेर येते, आता एप्रिलमध्ये त्याची चर्चा सुरू होते. इतक्या महिन्यांमध्ये काही कळलं नाही आम्हाला, इतक्या महिन्यांमध्ये काही दिसलं नाही आम्हाला. निर्भयाचं ज्यावेळेला प्रकरण झालं होतं तेही किती वाईट, तेही किती घाण. मला एक गोष्ट कळत नाही, ज्या वेळेला बलात्कार होतो तो बलात्कार तुम्ही हिंदू आहे का मुसलमान कसा काय बघू शकता? जो कोणी आरोपी असेल, मग तो हिंदू असेल ना तर मुसलमान असेल ना तर कोणत्या जाती धर्माचा असेल, तो तिथल्या तिथे ठेचून मारला पाहिजे. जे सौदी अरेबियामध्ये चालतं ना, त्यांच्याकडे जशा शिक्षा आहेत ना, तशा शिक्षा इथे झाल्या पाहिजेत. हात पाय मुंडकी छाटून टाकतात तलवारीने सर्वांसमोर. आज ही सगळी गोष्ट सुरू आहे, कोर्टामध्ये जाणार उद्या, कधी निकाल लागणार माहित नाही. सलमानच्या काळबिटाचा निर्णय 20 वर्षांनी लागला हो. या गोष्टींचा निर्णय कधी लागणार? परत ही माणसं सुटणार? हे असलं कृत्य करणाऱ्या माणसांना या देशामध्ये भीती उरलेली नाही. निर्भयाच्या वेळेला सगळेजण सांगवते त्या स्मृती इराणी पासून की पंतप्रधानांना मी बांगड्या पाठवणार आहे, मग आता काय घालायच्या बंद केल्यास तू? मला काँग्रेस आहे का भारतीय जनता पक्ष आहे, मला याच्याशी कर्तव्य नाही, देणं घेणं नाही मला या गोष्टींशी.
ज्या वेळेला अशा प्रकारचा गुन्हा झाल्यानंतर ते भारतीय जनता पक्षाचं सरकार असू देत नाही तर ते काँग्रेसचं सरकार असू देत. जो अपराध करणारा माणूस आहे त्याला त्या प्रकारची शिक्षा ही ताबडतोब तात्काळ झाली पाहिजे, तर हा देश वटणीवरती येईल, अन्यथा येणार नाही, अजिबात येणार नाही. किती खोटं बोलायचं त्याला काय मर्यादा? हे आमचं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जॅकेट, ते काल माझ्याकडे ते नाणारची लोक आले होते आपल्या प्रकल्पाबद्दल, आत्ताच सांगून ठेवतो, नाणारचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये होणार नाही, म्हणजे होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. काय राज्य सरकारला काय करायचं ते त्यांनी करावं. आणि आज आमचे मुख्यमंत्री काय धमकी देत आहेत, म्हणे तो जर महाराष्ट्रामध्ये झाला नाही तर तो म्हणे प्रकल्प गुजरातमध्ये जाईल. काय दुसरी राज्य मेली काय या देशातली? इथे नाही तर गुजरात. का नाही बोलले की गोव्यात जाईल? का नाही बोलले केरळात जाईल? का नाही बोलले तामिळनाडूमध्ये जाईल? का नाही बोलले आंध्र प्रदेशमध्ये जाईल? गुजरात म्हणजे वरती सगळ्या गोष्टी ठरलेल्या. यांनी जर विरोध केला तर न्यायचा गुजरातमध्ये, सगळ्या गोष्टी गुजरातमध्ये. तुम्ही तो प्रकल्प कुठे येऊन जा, चंद्रावर येऊन जा, कोकणात होणार नाही. कुंपणच शेत खातय. आज तिथे त्या नाणारच्या आजूबाजूला तिथे जो प्रकल्प होणार आहे तिकडे आजूबाजूच्या जमिनी आपल्याच राज्यातल्या आपल्याकडच्याच राजकीय पक्षांच्या अनेक लोकांनी इतर नावांवरती जमिनी घेऊन ठेवल्या आहेत, व्यवहार करतायत, व्यवहार. या आमच्या कोकणाला त्याचा काय त्रास होणार आहे, आमच्या महाराष्ट्राला त्याचा काय त्रास होणार आहे, कसली चिंता नाही. फक्त जमिनी विका, पैसे कमवा, बस आपल्या आपल्या कुटुंबाचं भलं फक्त करायचं, एवढाच फक्त उद्योग यांचा सुरू आहे, एवढाच सुरू आहे आता. एकेकाच्या जमिनी बघितल्यानं कोणाच्या तरी जावयाच्या मेवडीच्या कोणाच्या काकाच्या नावावर, मग कोणाच्या तरी सुनेच्या वडिलांच्या कोणाच्या तरी बहिणीच्या कोणाच्या तरी नातेवाईकाच्या नावावरती अशा वेड्या वाकड्या सगळ्या जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. या सगळ्या जमिनी हे सगळे राजकीय पक्ष आहेत ना, या राजकीय पक्षांचे सगळे लोक आहेत, त्यांच्या जमिनी आहेत. तिथे जे दलाल फिरत आहेत तो दलाल म्हणतो की मी जवळपास 2-2.5 हजार जमिनी आतापर्यंत विकल्या, पण तिथे करोडो रुपये कमवले पण या लोकांनी. ही आपल्या कोकणाची हालत करून ठेवतायत. हे प्रकल्प आणायच्या अगोदर यांना माहिती असतं, त्याप्रमाणे यांच्या जमिनी विकत घेतल्या जातात. हे सगळं ठरवून चाललेलं आहे, सगळे सगळ्यांचे हात एकमेकांच्या हातात. आणि दुर्दैव काय, हे सगळे करणार आणि महाराष्ट्रातील लोक परत ह्यांना मतदान करणार. का करणार मला कळलेलं नाही अजूनपर्यंत. राज्यात कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, कुठच्या गोष्टी होणार नाहीत, फक्त नुसते आपल्या खोट्या गोष्टी बोलत राहायच्या. वर्षाला 2 कोटी रोजगार देतो म्हणून सांगितलं होतं पंतप्रधानांनी आमच्या, कुठे गेले? रोजगार आम्ही देतोय, कुठे गेले पंतप्रधानांचा रोजगार? यावर कोणी बोलायला तयार होत नाही आमच्याकडे. तर काय आता काही चॅनल फक्त सोडली, 1-2-4 चॅनल सोडली तर बाकी सगळे काय गप्प. वर्तमानपत्रांचंही तसंच आहे आमच्याकडे. आत्ता जरा हळूहळू हळूहळू जरा काही काही ठिकाणी बोलायला लागलेत, पण 2014 अगोदरचं वर्ष काढा, कसे पेटून उठले होते. 2014 अगोदर जे पेटून उठले होते ते 2014 नंतर काय झालं, काय एकदम कसे विजले. कण्यांच्या मालकांचे दबाव, ह्यांच्या मालकांना एकदा घाबरून ठेवलं की खाली मेसेज जातो, बातम्या द्यायच्या नाहीत त्यांच्या विरोधातल्या, सरकारच्या विरोधातल्या बातम्या द्यायच्या नाहीत.
किटक मिटक इकडच्या तिकडच्या कुठच्या बातम्या येणार? हे काय राज्य म्हणायचं का याला? खोटं बोलणारा मुख्यमंत्री. परवा दिवशी सांगितलं म्हणे काय, तर म्हणे 1,20,000 विहिरी बांधून झाल्या म्हणे आमच्या. विहिरी 1,20,000 विहिरी महाराष्ट्रात बांधून झाल्या. महाराष्ट्रात पाणी नाहीये. मी त्या दिवशी पाडव्याच्या सभेमध्ये इस्रोचा जो त्यांचा रिपोर्ट वाचला, त्यांनी सांगितलं मी महाराष्ट्राची परिस्थिती आता अशी आहे, महाराष्ट्रामध्ये जवळपास 44.9% मी आता जरा थोडासा मुख्यमंत्र्यासारखा बोललो, कारण त्यांना मध्ये पूर्णांक घालायची काय आवड आहे मला माहिती नाहीये. का पिक्चर पाहिला का कुठचा? परवा दिवशीच पाहिला. कसा वाटला? पूर्ण पाहू नाही शकलो. 68.6 एवढाच चित्रपट पाहिला मी. त्याच्यात पण घालतात पूर्णांक. पण हा इस्रोचा रिपोर्ट आहे, 44.9% महाराष्ट्राचं वाळवंटीकरण होतंय. वाळवंटीकरण, वाळवंट होणार. आणि महाराष्ट्र हा भारतामधला दोन नंबरचं, दुसऱ्या नंबरचं राज्य आहे. पहिलं राजस्थान, जिकडे वाळवंट आहेच, तो वाढतोय, त्याचं प्रमाण वाढतंय. आणि महाराष्ट्रामधले 44.9% जमीन ही याचं वाळवंटीकरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे. मी बाबांनो तुम्हाला रिपोर्ट प्रमाणे सांगतो, जर उद्या वाळवंट झालं आणि त्या जमिनीची जर ती जमीन पूर्ववत करायची ठरवली परत जशी होती तशी, जवळपास 250 ते 350 वर्ष लागतील. आज ही जमिनीची अवस्था आपल्याकडे आहे. मराठवाड्यामध्ये जर समजा तुम्ही गेलात, 1200 फूट खाली पाणी लागत नाही. 1200 फूट, 1000 फूट खाली पाणी लागत नाही. आणि आमचे मुख्यमंत्री सांगतात 1,20,000 विहिरी बांधल्या. कोणाला मूर्ख बनवताय आणि कशासाठी मूर्ख बनवताय? तुम्ही एखादं काम करत असताना जर समजा तुमच्याकडनं चुका झाल्या, आम्ही समजू शकतो की नाही काम करणारा माणूस चुका करतो, पण काम नच करणाराच नसेल आणि जर खोटं बोलणारा असेल तर आम्ही कसं माफ करायचं? जे मनाला येईल ते नुसते बोलतायत. आज बाबांनो मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की या सगळ्या गोष्टी नीट जरा तुम्ही वर्तमानपत्र नीट वाचा. या गोष्टी नक्की काय चालल्यात, बातमीच्या ओळींच्या मधलं वाचा. मी ज्यावेळेला एखादं व्यंगचित्र करतो, ते व्यंगचित्र म्हणजे काय असतं, त्या ओळींच्या मधलं आम्ही ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला ते व्यंगचित्र सुचतं. काल माझ्याकडे ते आपले उस्मानाबादचे शेतकरी आले होते, आपल्याच महाराष्ट्रातले आपलेच मराठी शेतकरी, भाजीपाला घेऊन आपल्या मुंबईमध्ये विकायला येत आहेत आपलेच मराठी शेतकरी. आणि त्यांना तिथे बसू नये याच्यासाठी म्हणून शिवसेनेचा नगरसेवक महानगरपालिकेमध्ये कंप्लेंट करतो की ह्यांना हाकलून द्या. जे परप्रांतात येऊन जे फेरीवाले बसलेत त्यांच्याबद्दल कोणी बोलायला तयार होत नाहीये, पण आमचे ज्याला मराठी फेरीवाले ज्याला बसतात किंवा आमचे शेतकरी येऊन बसतात भाजीपाला विकायला, त्यांच्याबद्दल शिवसेनेचा नगरसेवक कंप्लेंट करतो आणि त्यांना हाकलून देतो. ते भडकले शेतकरी, त्याने तो उचलला सगळा भाजीपाला, उचलला आणि मंत्रालयाच्या बाहेर जाऊन टाकून दिला. आज माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी आज त्याच्या महाराष्ट्रामध्ये त्याला काम करायला परवानगी मिळत नाही. आमचेच लोक हे त्याच्या विरोधात जातात, कंप्लेंट करतात, परंतु इतर जे महाराष्ट्रामध्ये बाहेरून येत आहेत त्यांच्याबद्दल कोणी बोलायला तयार होत नाही, त्यांच्याबद्दल काही कोणी कंप्लेंट करायला तयार होत नाही. हे ही महाराष्ट्राची स्थिती. मी जे तुम्हाला सतत सांगतो ना, हा जो सगळा वाईटपणा जो राज ठाकरे घेतो ना, तो फक्त महाराष्ट्रासाठी आणि तुमच्यासाठी घेतो. मला एकाने विचारलं होतं की तुम्ही हे इतकं कडबडपणे बोलता अनेक गोष्टी, त्याचा तुम्हाला त्रास होत नाही का? म्हटलं मनाला नाही होत.
पण उद्या जरी राज ठाकरेला स्वतःला या गोष्टींचा त्रास झाला तरी ते महाराष्ट्राचा हिताचा आहे. उद्या जर समजा यातनं काही चांगलं घडलं तर तोही त्रास राज ठाकरे सहन करायला तयार आहे. प्रत्येक गोष्ट ही काही मतात मोजून बघायची नसते, परंतु ज्यांच्यावरती इतकी वर्ष विश्वास ठेवला त्यांनी जो तुमचा विश्वासघात केलाय हेही विसरू नका, याही गोष्टी विसरू नका. या देशामध्ये काही विषय कमी नाही, महाराष्ट्रामध्ये विषयांची कमतरता नाहीये, परंतु आज आजचा विषयच वेगळा आहे. मुळात आज आमच्या भगिनी आज घरी जाणार आहेत आनंदामध्ये, रिक्षा घेऊन जाणार आहेत, रिक्षा स्वतः चालवत जाणार आहेत. मी या माझ्या भगिनींना फक्त एवढंच सांगेन, जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा की महिला जास्ती करून बसतील तुमच्या रिक्षांमध्ये, आणि जर समजा काही वेडवाकडं तुमच्या रिक्षामध्ये कोणी करायचा प्रयत्न केला, दाणकी दिलेली आहेत, वापर करा मग माझ्याकडे या, वापर करू का म्हणून मला विचारायला येऊ नका. पण घरी नाही त्यानंतर माझ्याकडे येऊ पण नका. आज या सर्व भगिनींना मी मनपूर्वक मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. अनिल जो मग अशी बोललो अनिल बद्दल, कुठे गेला अनिल, इकडे, याने सगळं केलं, 100 वर थांबू नकोस, हे काही कुटुंब नियोजन नाहीये. आज असे माझ्याकडे अनेक पक्षामध्ये अनेक असे हिरे आहेत की या महाराष्ट्रासाठी झटतायत, काम करतायत, त्या सर्वांच्या मागे तुमचा आशीर्वाद असाच कायम राहो एवढी फक्त एक इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.